नमस्कार, नेहमीप्रमाणेच ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इथे पनीर मसाला बनवलेला आहे, चवीला मस्त टेस्टी आणि बनवायला खूप सोपा असा हा पनीर मसाला आहे. टोमॅटो किंवा दह्याचा वापर न करता हा पनीर मसाला कसा बनवायचा ते आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. कुठल्याही खड्या मसाल्यांचा वापर न करता ढाबा स्टाईल पनीर मसाला कसा बनवायचा ते सुद्धा पाहणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने फक्त 10 मिनिटात हा पनीर मसाला कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. नवीन असतील तर 10 मिनिट लागतील आणि खरंच स्वयंपाकामध्ये तुम्ही परफेक्ट असाल तर फक्त 5 मिनिटात हा पनीर मसाला तयार होणार आहे. 1/2 किलो पनीर मध्यम आकाराचं आहे, कांदा चिरून घ्यायचा आहे आणि 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 4 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता थोडासा आणि कोथिंबीर बारीक चिरलेली, हे सगळं साहित्य घ्यायचं आहे. इथे घेतलेलं आहे पनीर टिक्का मसाला मिक्स आणि हा मसाला आपण वापरणार आहोत, त्यामुळेच आपल्याला टोमॅटो दही यापैकी कशाचीही गरज लागणार नाही आहे. 2-3 चमचे मोठे तेल घ्यायचं आहे, त्यामध्ये पनीर जो आहे त्याचे काप करून अशा पद्धतीने तळून घ्यायचे, सोनेरी रंगावरती पनीर तळून घ्यायचा. पनीर तळून झालेलं आहे, त्यास उरलेल्या तेलामध्ये मी इथे खोबऱ्याचे काप तळून घेते, 1/2 वाटी खोबऱ्याचे काप अशा पद्धतीने थोडेसे सोनेरी रंगावर होतील इतपतच तळून घ्यायचे आहेत. आता हे साईडला काढून घेते, तळून झालेले आहेत. तुमच्याकडे खोबऱ्याचा किस बनवलेला असेल तर तोही 1/2 वाटी घेतला तरी चालेल, किंवा खोबऱ्याचे काप घेतले तरी चालतील, दोन्हीपैकी कोणतंही घ्या. 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापलेला, 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आलं घालायचं, 4 हिरव्या मिरच्या घालायच्यात आणि 1 कप बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घ्यायची. हे सगळं तेलावरती परतून घ्यायचं, त्याच उरलेल्या तेलामध्ये ही प्रोसेस करून घ्यायची आहे. 1 चमचावर इथे जिरे घातलेत फक्त, बाकी कुठलेच खडे मसाले आपण वापरलेले नाही आहेत, तरीसुद्धा खूप टेस्टी आणि मस्त अशी आपली भाजी तयार होणार आहे. 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा मीठ घालायचं आहे. मसाला पटकन मऊ होतो किंवा कांदा मऊ होतो यासाठी हळद आणि मीठ घालायचं, परतून घ्यायचं 2 मिनिट आणि परतून घेतल्यानंतर हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे. थंड झाल्यानंतर यामध्ये खोबऱ्याचे काप घालायचे 2-3 मिनिटांनी आणि नंतर यामध्ये 1/2 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला. तर हे पावडर मसाले घालायचे आहेत एवढेच फक्त, गरम मसाला आणि 1/2 कप पाणी घालून मिक्सरला याची पेस्ट बनवून घ्यायची. आता घ्यायचा आहे हा सोहानाचा मसाला, यामध्ये पाणी घालायचे, 1/2 कप पाणी घातले मी आणि मिक्स करून घेतला आहे मसाला पाण्यामध्ये. 4 ते 5 मोठे चमचे तेल घ्यायचं आहे, त्यामध्ये मिक्सरला फिरवून घेतलेला कांदा लसूण आणि खोबऱ्याचा जो मसाला आहे किंवा हे वाटण आहे हे घालायचं, तेलावरती हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं, कांद्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला. हे वाटण मात्र नक्की करा, म्हणजे याच वाटणामुळे छान हेल्दी आणि टेस्टी अशी आपली भाजी तयार होणार आहे. तर हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे, 2-3 मिनिटानंतर याला छान असं तेल सुटायला लागतं, त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करून घेऊया. इथे 3 मिनिट झालेले, तेल सुटायला लागलेले आपल्या मसाल्याला, त्यानंतर यामध्ये 1 कपभर जे पाणी घातलेलं होतं मी मसाल्यामध्ये, सुहानाचा जो मिक्स मसाला होता पावडर मसाला त्यामध्ये पाणी घालायचं 1 कप आणि त्याची पेस्ट बनवून यामध्ये घालायची. आता तळून घेतलेले पनीरचे काप घातलेलेत, छान असे मिक्स करून घ्यायचे ग्रेव्हीमध्ये. मस्त दाटसर ग्रेव्ही तयार आहे, जशी आपल्याला बाहेर रेस्टॉरंटवरती मिळते सेम त्याच पद्धतीचा पनीर मसाला घरच्या घरी तयार केलेला आहे. मस्त टेस्टी असा लागतो चवीला, खूप टेस्टी आणि तुम्हाला खाताना सुद्धा त्याची टेस्ट जी आहे ती नक्कीच आवडेल या पद्धतीने बनवलात तर. मीठ घालायचं चवीपुरतं, मस्त 2-3 मिनिट आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती
मसाला हा शिजवून घ्यायचा आहे, म्हणजेच पनीर मसाला शिजवून घ्यायचा. पनीरचे काप घातल्यानंतर 3-4 मिनिट मीडियम टू लो फ्लेमवर इथे शिजवून घेतला आहे. मी आत्ता गॅस बंद करणार आहे. बघा छान अशी तर्रीसुद्धा याच्यावरती तेल आलेलं आहे. मस्त झालेला आहे मसाला ग्रेव्ही, खूप छान आणि खूप टेस्टीसुद्धा होतो. गॅस बंद करते. गॅस बंद केल्यानंतर आपल्याला आणखी एक स्टेप करायची आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. तर आत्ता आपल्याला यामध्ये घालायचं आहे बटर. साधारण 2 इंच एवढं बटर मी यामध्ये घातलेलं आहे. गॅस बंद करून मग बटर घालायचं आणि मग यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मी त्याचे 2 तुकडे केले आहेत आणि बटर आता मेल्ट होईलच, खूप छान टेस्ट येते. सगळ्यात शेवटी बटर नक्की घाला. आणि यावरती आता डायरेक्ट आता मी हे सर्व केलेलं आहे. तुम्हाला माझी पनीर मसालाची सोपी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा. तुम्हाला आवडली असेल तर तुम्हीसुद्धा ट्राय करा. कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर. थँक्यू.